Brought to you by Techno Camon 30 Series. जो प्रश्न आहे आता सगळ्या शेतकऱ्याकडे लोक नकारात्मकच भूमिकानं पाहायला लागलेत. नाही पाणी नाही येईल, जरा काहीतरी गुडघितकलं पाणी, तिथून क्षमता येत नाही पाणी. तुमच्याकडे 25 एकर जमीन आहे, पण बँकेत गेलं तर तुम्हाला 10,000 20,000 देत नाही. जालना जिल्हाभरात सध्या तीव्र पाणी टंचाई आणि चारा टंचाईचं संकट घोंघावत आहे. जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. चाऱ्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे. मी सध्या उभा आहे जालना जिल्ह्यातल्या रेवगाव या गावामध्ये आणि या ठिकाणी माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत. आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि नेमकं त्यांचं चाऱ्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे, गावातील परिस्थिती काय आहे जाणून घेणार आहोत. दादा काय सांगणार, गावामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे, चारा टंचाईचं संकट आहे, काय सांगणार, शेतकऱ्यांचं नेमकं नियोजन कसं आहे? सध्या पाणी टंचाईचं तर एवढं भयान आहे सर की सध्या शेंदून पाणी पाजावं लागतं जनावराला, थोडं थोडं विहिरीत पाणी आहे आणि चारा त्या मागच्या जे गारपिटीचा पाऊस झाला त्यामध्ये पूर्ण चारा असा लॉसमध्ये गेला. आणि आता सध्या सगळ्यात जास्त पशुधन कमी व्हायचं कारण एकच आहे की चारा नाही आणि पाणी नाही. कारण की एक बैलजोडी असली एक ड्रम पाणी असं येरीतून काढायचं म्हटल्यावर खूप त्रास आहे. तर शासनाने जे पूर्वी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे नद्या जोड क्रपल केला होता, जिवंत नद्या मेलेल्या नद्याला जोडायच्या, तो जर केला असता तर आपल्यावर सध्या ही परिस्थिती आलीच नसती. आणि आता सध्या जो प्रश्न आहे आता सगळ्या शेतकऱ्याकडे लोक नकारात्मकच भूमिकानं पाहायला लागलेत. आता हे सगळेजण आम्ही उभे राहिलो आहोत, आम्हाला काही न करताना एक तर आम्हाला रोजानं जाता येत नाही, म्हणजे एक तर काही होत नाही. आता आमचे जेवढे तरुण मुलं आहेत ते शेतीकडे डुकून नाही पाहत, ते म्हणतात पप्पा ते तुम्हीच सांभाळा. म्हणजे भविष्यामध्ये पशुधन आणि शेती, शेण काही दिवसानं सर शेण विकतसुद्धा भेटणार नाही. आणि म्हणून शासनानं असं एक अशी आणि ती लॉंग लाईफ तयारी घेतली पाहिजे. आता मागं उद्योगपत्याची 35,000 कोटी कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याचं तसंच रडगाणं पडलं अजून, त्याचं काहीच म्हणजे त्याला किंमतच नाही. आता खेड्या सिटीमध्ये आम्ही गेलो तर शेतकऱ्याकडे नकारात्मकच भूमिका ना पाहतात. बँकेमध्ये आम्ही गेलो तर ते बँकेवाला बी ते नकारात्मकच भूमिका राहतो. आता आमचं कसं झालं सर, आमच्याकडे पोपट्या भरपूर, आम्हाला काहीच किंमत नाही. तर जे सरकारला माझी आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून सगळ्याच्या की शेतकऱ्याकडे जर आज ध्यान नाही ठेवलं तर जे तुम्ही आम्हाला अन्नधान्य फुकट देतात ना, तर आता आम्ही ठरवलेलं ह्या वर्षी कापसाचं क्षेत्र 20% कमी झालं. आमचं ठरवलं आम्ही लावणारच नाहीत, मग ते त्याचं पुरतच नाही ना. 22 येडे एक झाडाला मारावं लागतात कापूस असताना आणि ते बाया भेटत नाही. आता सोयाबीनचं तसंच झालं, आता बॅगेची किंमत किती झाली, खताच्या बॅगेची 2,500 झाली, मग त्यामुळे सगळं शेतीचं ते फिसकटून गेलं. बरोबर दादा काय सांगणार, गावातलं पाण्याचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे, चाऱ्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे, कसं नियोजन आहे गावातलं? नियोजन तर काहीच नाही साहेब, पण सध्या अशी परिस्थिती आहे की जनावराला प्यायला पाणी नाही आणि चारा बी नाही. आणि जे माल आहेत ते मोसंबी काही गवते घासं हे सुद्धा वाळून चाललेले आहेत. आता सध्याच्या पिरियडला जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करतात, चाऱ्याची व्यवस्था कशी करतात साहेब? आपलं शेंदून जरा करून पाजावं आपलं आणि त्याचं ताण कशी तरी भागावं. तर आता 3 टेम जनावर पाणी पितात, पण आता सध्याच्या घडीला तर 2 टेम पाजावं लागली, काहून की पाणीच नाही. मुबलक चारा आहे का? नाही, मुबलक चारा बी नाही. मुबलक चारा असतं तर एवढं काही प्रश्न पडलाच नसतं. बाबा काय सांगणार, तुम्ही ज्येष्ठ दिसत आहात गावामध्ये, काय सांगणार, चाऱ्याचं नियोजन कसं आहे, पाण्याचं नियोजन कसं आहे, तुम्हाला प्यायला पाणी आहे का गावात? चारा नाही, पाणी नाही येईल, जरा काहीतरी गुडघितकलं पाणी, तिथून क्षमता येत नाही पाणी. एक तर लाईन राहत नाही, सरेसा अडचणी जनावरला पाणी आपलं डोक्यावर आणणं, अर्ध पाजतो ना अर्ध पाजतच नाही आमचा चारा, तर कथाच राहिलेला नाहीत. आणि पाणी कुठंच नाही असं की चला बाई मोकळीक पाणी नाही तर भेटून पाणी प्यायला, कथाही पाणी भेटत नाही. आणि शेतकरी सारी हालत चालीत, कारण कोणाचं आमच्यावर शासनाचं ध्यान नाही की याला सबसिडी द्यावा का काही काहीच नाही सर. शेतकऱ्यावर कथाही ध्यान नाही, कोणाचंच ध्यान नाही की हे योजना द्यायला म्हणजे आमचे अनुदान बी आलेलं नाहीत, नुसते अनुदान आमच्याकडून विमा भरून घेते, विमा कथाही आलेलाच नाही अजून, कोणालाच विमा दिलेला नाही. 2% देते बाकीचे लोक तसंच बोगस विमा देत. दादा काय सांगणार, खरीप हंगाम जो आहे तो जवळ आलेला आहे, पावसाळा 15 दिवसावर येऊन ठेपलेला आहे, मग शेतकऱ्यांचं शेती मशागतीची कामं असतील ते अंतिम टप्प्यात सुरू आहेत, नेमकं नियोजन कसं आहे, कारण पाण्याचं संकट आहे. पाणी संकट वावरात शेती काम करायला काही का येत राहिले नाही ना. एक तर नांगराचे 1,800 रुपये भाव झालेले आहे, शेतकऱ्याजवळ एक तर पेमेंट राहत नाही, बँकेत जावं तर बँकेवाली जवळच करीत नाही माणसाला, की पेमेंट द्यायच्या टायमाला त्याला भलती इकडे तिकडे चाळाचाळी करतात, कर्ज देऊ शकत नाही आम्हाला. आमची परिस्थिती भलती गंभीर आहे सध्या, शेती करायसारखी आमच्यात शक्तीच राहिलेली नाही.
दादा काय सांगणार, लोकसभा निवडणूक जो आहे राज्यातला टंप संपलेला आहे, 4 जूनला निकाल लागणार आहे. आता सध्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, हा बिकट बनलेला आहे. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते. आपल्या रेवगा गावातील चित्र काय आहे सांगा. सर, शेती ही आमचे आजोबा सांगायचे की शेती एकदम काळी माय म्हणजे आपल्याला भरपूर देणारी. पहिला उत्तम शेती, मध्यम धंदा, कनिष्ठ नोकरी होती, हे नुसतं बोलायला झालं. आज तुम्ही सांगतो शेतकऱ्याची ही परिस्थिती, चारा टंचाई आहे, पाणी टंचाई आहे, दुसरी एक खूप टंचाई. आज तुम्हाला सांगतो आमच्याकडे 25 एकर जमीन आहे, पण बँकेत गेलं तर तुम्हाला 20,000 वर देत नाही. पण साधा सर्व्हिसवाला शिपाई जरी गेला त्याला 10 लाख रुपये देते, कारण त्याच्याकडे 2 एकर शेती नसली तरी त्याला 10 लाख रुपये देते. आमच्याकडे 25 एकर तरी देऊ शकत नाही. आपले पहिले आजोबा पंजोबा म्हणायचे की नोकरी करायची नाही. आज पहिले उत्तम शेती, मध्यम धंदा, कनिष्ठ नोकरी. आता उलटं झालं, कनिष्ठ शेती झाली, धंदा मध्यमची आणि उत्तम नोकरी झाली. कारण काही नटलं तर रविवार असला तरी पैसा चालवतो. आम्हाला तसं काही नाही शेतकऱ्याला. तुम्हाला सांगतो आजचा हंगाम आला, आता पेरणीचा, सगळे भाव वाढून गेले, शेतकऱ्याकडे पैसे नाही. इतकी परिस्थिती, बँक कर्ज देत नाही. एक तर लग्न झालं त्याच्याकडून पैसे लोकांकडून हातवशने घेतलेल्या, शेती खूप बेकार आहे. आणि येणारा काळ असा आहे, पशुधन तर राहणारच नाही, कारण पशुधन नसल्यामुळं, बैल नसल्यामुळं, नांगराला बैल नाही, ट्रॅक्टरला 1800 घेतो, ते पैसे द्यायला नाही. ते झाल्यानंतर त्याला मोगडावं लागतं. पहिले शेतकरी उत्तम शेती म्हणजे पशुधन राहायचं, 6-6 बैलं राहायचे, चारा राहायचा, पाणी राहायचं, नांगरं चालायची. आता हे सगळं सरकारमुळं सगळं खोळंब झालं, कारण जी 105 रुपयाला युरिया होता, आता युरिया झाला 600 रुपये, DAP झाली 2500 रुपयाला. आता तुम्ही सोयाबीनचं घ्या ना, बॅग 3200 आहे, 30 किलोची बॅग 3200 आहे, आणि क्विंटल 4500 आहे. म्हणजे थोडं प्रक्रिया केलेलं 30 किलो 3200 रुपयाला, आणि आमचा ओरिजिनल माल 4500 रुपयाला क्विंटल, म्हणजे त्याचं 9000-10000 पडतं, आमचं 4500 पडतं. कशाला शेतकरी वरील, तुम्ही सांगा. तुम्हाला चॅनलवाला मला सांगायचं सगळ्याला, उत्तम शेती हा सगळा भारत जगतो कशावर, शेतीवर जगतो. शेती नाही का तुम्ही असं एखाद्या फॅक्टरीमध्ये ऑटोमॅटिक रबलाची चपाती बनती, सगळी शेतकरी होईल. आता इकून तिकून काही लोकांना बघितलं लावले, हे आमचे दलं काही पोर आहे, आमची भाषा बघते. अहो इकून तिकून दाळी माले माझा मोसम बगर मोसम पोस पडा फाटक्यानं पुरी दाळीम गेली, त्या दोघांना आरोप केला, रातभर झोप नाही, इंटरेस्ट पाहिजे भरली पॉयझन काऊन की आता इथे येणारा माले 5-5000 रुपये 2 लाख मिळते, पण ते पडून गेला. तुम्ही सांगा का, व्यापारवाला असो कोणी असो, नोकरीवाला जसं पगार कमी झाला सगळं आंदोलन होतं, शेतकऱ्याचं आंदोलन आहे का? सोयाबीन 3500 गेलं तरी आंदोलन नाही. सगळ्या शेतीची परिस्थिती काय गावातली, पशुधन जे आहे ते पशुधनाची परिस्थिती सांगितलं की दर बाजारी 2-25 आमची तर कमीत कमी 2000 पशुधन असं, पण ह्या 1 महिन्यामध्ये दर बाजारी 10-20 पशुधन चाललं, कारण चारा नाही. कारण माझ्या माहितीसाठी आता मी सर्व्हे करायला सांगितलेलं आहे, 2000 800-900 राहिला असं, कारण एका गावात 1200 पशुधन कटलं. आणि अजून जर पाऊस नाही पडला जून मध्ये शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची वेळ आली. आज वेळ आली म्हणजे चारा नाही, वेळ ती येणारच ना, पशुधन राहणार नाही. असं जर 2 वर्ष राहिलं, याच वर्षी 50% पशुधन कमी होणार आहे. दादा काय सांगणार, गावामध्ये पशुधन जे आहे ते विक्रीला काढलं असं यांनी सांगितलेलं आहे, काय सांगणार गावातील परिस्थिती काय? भाऊनी जे सांगितलं ते सर्व हकीकत सगळे समोरच आहे आपले. कारण काय आहे की इथं पाण्याची इतकी बिकट टंचाई आहे. आता शेतून पाणी पाजायचं, एका जनावराला 10-15-20 लिटर पाणी लागते एका टायमाला, तर कुठून पाणी आणायचं आम्ही तेवढं? त्याच्यानंतर चाऱ्याचा प्रश्न आहे, चारा कुठं आहे? सगळ्या अडचणी आता हे बांधा बंद गवत अशा त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं धन घेऊन. आणि त्यांचं नेमकं आजचं नियोजन कसं आहे? खरीप हंगाम जो आहे तो अवघ्या 15 दिवसावर आलेला आहे, पाऊस 15 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. सर आजपर्यंत शेतीचे कामं काहीच नाही, इतकं ऊन आहे, पाणी नाही, आणि असे की भाव सगळे आता इथे भाव वाढलेले आहेत की आम्हाला काय, आमच्या धनाचा भाव नाही आम्हाला, आणि त्यांचं घ्यायला गेलं की आम्हाला डबल ट्रिपलच भाव द्यावा लागतो. यांनी आता सांगितलं बोलता बोलता की आम्ही आमचं जे पशुधन आहे हे विक्रीसाठी काढलं आहे. नेमकं काय प्रकार काय आहे पशुधनाला? चारा नाही का, मुबलक चारा नाही का, पाणी टंचाई आहे? मुबलक चारा पण नाही, पाणी पण नाही, आणि ह्या कारणास्तव म्हणजे हे पशुधन जे आहे सांभाळायचं कसं, यार खाऊ काय घालायचं, हा लय मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उपस्थित झालेला आहे. आणि एवढं समजा एक जनावर जर समजा आपण दिवसभर त्याला चारा ठेवायचा तर कमीत कमी त्याला 30-40 किलो चारा लागतो, जर टाकीत राहिलं ते पूर्ण साफ करतं. आणि पाणी लागतं कमीत कमी 4000 जनावर प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-3 जनावर आहेच, तर 1 ड्रम पाणी लागतं त्याला आणचं कुठून हे सगळं.
हे करू लागू नये, त्यामुळे पशुधन विक्रीला काढलेलं. हो, पशुजाची व्यापारीच नाही इक्री केल्याची व्यापारीच नाही शेतकऱ्या पुढं, कारण इतका आणणार कुठून नाही काही कारण. बरं, आता 15 दिवसावर पाऊस आलेला आहे, खरीप हंगाम 15 दिवसावर आहे, शेतकऱ्यांची नेमकी आजची परिस्थिती काय आहे, शेतीकाम कशी चालू आहे? शेतीकामं आता सगळी तुमच्या जे कधी हे झालेलं आहे समोर आहे की स्टॉप झालेलं आहे काम, कारण पेमेंटच नाही. सोयाबीन बाजारात नेली माग शेतकऱ्यांना तयार केल्या, सोयाबीन 3,000 सोयाबीन घातलं त्या टायमाला, आणि आजचा भाव 45 झाला, पण खत आणि बी इतके महाग झाले. आज मार्केटला जर सरकी तैली घ्यायला गेलं तर 1,150 ते 1,200 रुपयाच्या खाली एकही तैली नाही, आणि सोयाबीनची जर घ्यायला गेलं तर 30 किलोची तैली आपल्याला 32 ते 33 रुपयाला भेटलेले. आणाचं कुठून खत आणलं, म्हणजे 1 एकर शेती करायची त्या शेतकऱ्याला 25 ते 30 हजार रुपये खर्च यायला लागला. बरं, आता राज्यातल्या ज्या लोकसभा निवडणुकी ते संपन्न झालेले आहेत, पार पडलेले आहेत, शेतकरी म्हणून सरकारकडे काय मागणी असणार? आम्ही शेतकरी म्हणून एक सरकारकडे अशी मागणी आहे की आम्हाला शेतकऱ्यासाठी सरकारने याच्यात काहीतरी समजा सूट करण्यात यावी, जसे खताचे भाव 2,500 झाली तशी त्याच्यामध्ये जसे पाहिलं ना कमी होते तसे याच्यात मालाचे बी भाव वाढून देण्यात यावे. एकूणच आपण जर पाहिलं तर जालना जिल्हाभरामध्ये तीव्र पाणी टंचाई, चारा टंचाई पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक, राज्यातील लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे आणि 15 दिवसावर पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि खरीप हंगाम देखील अगदी 15 दिवसावर आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कामं जी आहेत ती आता येणाऱ्या दिवसामध्ये लवकरात लवकर होण्यासाठी मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या या व्यथा जाणून घेत त्यांच्यासाठी भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी जी आहे ही रेवगाव गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.